फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स, आता तुम्ही विचार करत असणार की बाई सकाळी सकाळी कुठे गेलेली आहे। तर आम्ही चाललो आमच्या शेतामध्ये, कारण की आज आमच्या शेतामध्ये पेरणी आहे। तर शेताची अगोदर आम्ही पूजा करू, त्याच्यानंतर मग पेरणी सुरू होणार। पण त्याच्या अगोदर आम्ही आलेलो आहे मारुतीच्या मंदिरमध्ये। आता हे मारुतीचं हे इथं आमच्या शेताच्या समोरच मंदिर आहे। तर हे आता इथली पूजा करतील, त्याच्यानंतर मग आम्ही शेतामध्ये जाऊ आणि शेताची पूजा करू। अच्छा, पांढरीचं मंदिर। अच्छा, हे नवीनच बनलं आहे ना मंदिर? अच्छा अच्छा, ठीक आहे। तर हे आहे मारुतीचं मंदिर। सकाळी सकाळी किती चांगलं वाटत आहे पण नाही, मस्त वातावरण आहे इकडचं। आणि इकडे हे कामी कोणाचं शेत आहे, याच्यामध्ये कडबा पेरलेला आहे। दूर दूरपर्यंत सर्व हिरवगारच आहे। झाली पूजा? चला आता घरच्या शेतामध्ये जाऊ। इकडनं पण गोट आहे आणि तिकडनं पण गोट आहे। कुकडनं फोडायचा पाहिजे, तिकडनंच फोडा, नाही तर तिथे मोठा गोट आहे। पाणी काय त्याच्यामध्ये? काय देऊ पाण्याची बॉटल? धुवून घ्या थोडस ते नारळ। हळद कुंकू? अच्छा ठीक आहे, कुंकू 5 टिक्के, ओके ठीक आहे। बघा पाणी आहे त्याच्यामध्ये, प्रसाद। बस तुम्ही घ्या बाकी। चांगलं निघालं? हा ठीक आहे, टाका एक मिनिट, पाजा हळू। चला आता मग आता मारुतीची पूजा झालेली आहे, आता आम्ही चाललो शेतामध्ये। पप्पा तर आले, तुम्ही तर नाही म्हणत होते तेंक पप्पा? पप्पा पण आले आणि यांना माहीतच नाही, मी तेच तर म्हटलं मला पप्पांच्या गाडी, हा मला पप्पांच्या गाडीचा आवाज आला होता ना म्हणून। चला आता मजूर पण आले वाटते शेतामध्ये, म्हणून पप्पा लवकर आले। लवकर जातो आणि लवकर पूजा करतो। आता मग फ्रेंड्स, आत्ता शेताची पूजा झालेली आहे, तिकडच्या पण शेताची आम्ही पूजा करून घेतली, त्यानंतर इकडच्या शेताची पण करून घेतली। आता बोरची राहिली होती तर बोरची पण पूजा झालेली आहे, फक्त आता नारळ फोडायचं राहिलं, तर आता नारळ फोडून घेतील। आणि त्याच्यानंतर मग ज्या बाया सांगितल्या होत्या म्हणजे काकू वगैरे ते बी पेरण्यासाठी, त्या येतील। तर पप्पा तर आणखी त्यांना घ्यायला
भाज्या पण झाली करून, आता नारळ फोडाचं राहिलं। आणि आम्ही यावेळेस आहे ना आमच्या घरचं शेत पेरणार आहो। तसे तर पप्पाच दरवर्षी पेरत असतात, पण यावर्षी म्हटलं चला आपणही पेरून पहा। तर म्हणून मग पप्पांनी तिकडचं जे शेत आहे ना आमचं सुकडीचं ते पेरत आहेत। तर या शेतामध्ये आम्ही तूर आणि कापूस पेरणार आहो। म्हणलं या मा किती 2 वर्ष अगोदर आपण याच्यामध्ये कोथिंबीर पेरली होती ना, ते शेत आहे ना हे। हां, या शेतामध्ये आम्ही कोथिंबीर पेरली होती, तेव्हापासून काहीच पेरलं नाही आहे। फक्त याच्यामध्ये तूर आणि कापूसच होता पप्पाने पेरलेला। त्यानंतर मग आता यावर्षी आम्ही पुन्हा कापूस आणि तूर पेरणार आहो। तर चला आता मजूर याचा वाट पाहू, मग त्यांना प्रसाद वगैरे देऊ, त्यानंतर मग घरी पण जायचं आहे। ओढलं नारळ। शेतामध्ये हवा किती चांगली चालू आहे, पण गरम ते पण आहे की नाही मस्त। घरी तरी म्हणजे असं वाटते घराच्या बाहेर निघालं तर ऊन इतकं माहीत पडते की बापरे ऊन किती आहे, पण शेतामध्ये अजिबात ऊन माहीत पडत नाही आहे। हवा पण चालू आहे आणि ऊन पण आहे, पण एवढी माहीत नाही पडत आहे जेवढी घरी माहीत पडते। लिंबुडी आहे छोटी छोटी, त्याला कडुलिंब आहे। हा ना कडुलिंब आहे, तुम्हालाही माहिती आहे त्याचे जे बारीक ते लिंबुड आहेत की नाही, आम्ही त्याच्यासोबत खेळत होतो लहानपणी। ते त्याला धागा बांधत होतो आंबे म्हणून, छोटे 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 आंबे म्हणून आम्ही खेळत होतो त्याच्यासोबत। तुम्हाला दाखवतो ही अशी, याला असे मस्त धागे बांधत होतो 5, आणि आंबा म्हणत होतो छोटूसा आंबा, आणि याच्यासोबत खेळत होतो आम्ही। पण आता कोणी खेळत नाही, आता सर्व मोबाईलमध्ये, आजकालची मुलं तर नुसतं मोबाईलमध्ये गेम खेळतात, बाकी काहीच नाही। आम्ही तर किती गेम खेळलो लहानपणी, काय भीतभीतानी, त्यानंतर लपनछुपन, लगोरी, आणखीन कोणते कोणते गेम होते आठवत पण नाही मला। हां, खो खो होती, आणखीन हां क्रिकेट होती, ते गिल्ली दांडू ते पण आम्ही खूप खेळत होतो। हां, लंगडी, ते दोरी, असे भरपूर खेळ होते की आम्ही खेळत होतो। पण आजकालची हां लुडो ते मोबाईलमध्येच खेळतात, असे बस म्हणजे असे धावणी वगैरे असं काहीच करत नाहीत, नुसतं बसल्याचे गेम खेळतात। चला आता झाडाखाली उभी राहते थोडा वेळ, मग सर्व मजूर आल्यानंतर त्यांना प्रसाद देऊ आणि मग घरी जाऊ आम्ही। आणि इथे काका सर्वांना कपाशीचं बी वाटून देत आहे। इथे पप्पांनी सर्व कपाशीचं पॅकेट आणलेले आहेत बियाचे। शेतामधलं जे वातावरण आहे ना हे खूप चांगलं आहे की नाही, आवाज नाही येणार तुम्हाला स्पष्ट कारण की हवा खूप आहे इथे। फ्रेंड्स, आता सर्व त्या काकू आहेत ना हे कपाशीचं जे बी आहे ना हे पेरत आहेत, म्हणजे जमिनीमध्ये लावत आहेत। मी त्याच्या मागच्या वर्षी दाखवलं होतं तुम्हाला की बा कपाशीचं बी कसं लावलं जाते, तर त्यानंतर तुम्हाला आज पण मी दाखवणार आहे की बा कपाशीचं बी कसं लावतात। सर्व काकू तिकडे लावत आहेत। हे कपाशीचं बी कसं लावतात, म्हणजे जमीनमध्ये बस असं टोचच लागते का? अच्छा ठीक आहे। तर अशा प्रकारे कपाशीचं बी लावलं जातं आणि त्याच्यानंतर मग या वावराला म्हणजे शेताला पाणी देतील, त्याच्यानंतर मग हे झाडं निघतील। आता मग फ्रेंड्स, आता या शेतामध्ये कपाशीचं बी लावून झालेलं आहे आणि ह्या सर्व मावशी काकू आता चाललेले आहेत तिकडच्या शेतामध्ये। मी तुम्हाला दाखवते आता कोणत्या शेतामध्ये कपाशीचं बी लावणार आहेत। चला आतापर्यंत मी तर झाडाखाली बसली कारण की पप्पा आता घरी गेले, आणि पप्पा आल्यानंतर मग हे मला घरी नेऊन सोडतील आणि मग हे पुन्हा शेतामध्ये येतील गाठवा। चला शेतामध्ये इतकं करमत आहे ना, मस्त झाडाखाली थंडी हवा येत आहे, अशी घरी जाण्याची इच्छा पण होत नाही आहे माहिती आहे, इतकं छान वातावरण कसं आहे। आता जास्त वेळ मी शेतामध्ये राहू शकत नाही कारण की घरी कामं पण आहेत, आई एकट्याच घरी आहेत, पप्पा आता घरी गेले तिकडनं टिफिन घेऊन येतील, मग हे मला नेऊन सोडतील। तर कसं आहे बाकीचे घरचे कामं आहेत, तर ती मी घरी गेल्यानंतर मग करणार। आई आता फक्त स्वयंपाक करून घेतील कारण की पप्पांना टिफिन द्यायचं आहे शेतामध्ये। तर आता चला तुम्हाला दाखवते मी
कोणत्या शेतामध्ये कपाशीचं बी लावत आहेत। तर आता या शेतामध्ये ह्या सर्व मावशी आहे ना हे कपाशीचं बी लावत आहेत। हे किती एकर आहे? हे 4 एकर आहे आणि हे 2 एकर आहे। तर असं आम्ही 6 एकर कपास म्हणजे कापूस असतो ना ते आणि तूर पेरत आहोत। कापूस पेरल्यानंतर कापूसमध्ये पराठी होतं बघ, पराठी, हां पराठी, हां आमच्या इकडे आहे ना पराठी म्हणतात, पण ते कापूस पराठी खूप जणांना माहिती नसते तर म्हणून मग ते शब्द थोडेसे मागापुढे होतात माझे। तर आमच्याकडे आता पराठी पेरल्यानंतर मग आम्ही तूर पेरू याच्यामध्ये, आहे ना? हां ना, पाऊस पाऊस पडल्यानंतर नंतर समजा पाऊस पडल्यानंतर मग आम्ही तूर पेरू याच्यामध्ये। पण आता मग याला पाणी बोरचं देणार आहेत, आहे ना? सध्याचं बोरचं पाणी देणार आहेत। ठीक आहे, चला मग आता सर्व मावशी किती लवकर झालं इकडचं शेत हे वरा। हा 2 एकर आहे पण तरी खूप लवकर झालं, 10 की 15 मिनिटांमध्ये या सर्व मावशींनी इकडे कपाशीचं बी लावून पण दिलं। 2-3 बाया मागे आहेत मावशी, तर त्या इकडनं लावत येत आहेत। तर आता इकडचं शेत हे 4 एकर आहे तर इकडे लावून देतात आणि त्याच्यानंतर मग जे आमचं दूर तिकडे शेत आहे ना त्या शेतामध्ये लावणार आहेत। चला इकडे उभी राहते मी आता। चला तर मग फ्रेंड्स, 7 वाजलेले आहेत, 12:15। पप्पा घरून जेवण करून आलेले आहेत आणि आता बाया तिकडे जेवण करत आहेत। तर आता मी जात आहे घरी, हे मला घरी नेऊन सोडतात, घरून मग हे जेवण करून मग पुन्हा शेतामध्ये येतील। चला भेटते मग मी तुम्हाला आता घरी गेल्यानंतर। तर फ्रेंड्स, घरी आल्यानंतर मी आहे ना जेवण केलं आणि झोपून गेली। आता 4:15 वाजले, मी 4 वाजता उठली, आईने चहा पण बनवला, सकाळचा स्वयंपाक पण बनवून घेतला होता, कारण की शेतामधून आम्हाला घरी यायला 12:30 वाजले होते। तर तिथपर्यंत तर आईने स्वयंपाक पण बनवून घेतला होता आणि आमच्यासाठी जेवण करायचे थांबल्या पण होत्या। तर बस मग मी घरी आली, जेवण केलं, कारण की सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नव्हतं, मला खूप भूक लागली होती। तर घरी आल्याबरोबर जेवण केलं, भांडे घासून घेतले मी आणि त्याच्यानंतर जे झोपली मी 1 वाजतापासनं, तर डायरेक्ट 4 वाजता उठली। 4 वाजता उठली तर आईने इथे चहा पण बनवून ठेवला होता, तर चहा पण घेऊन झालेला आहे। मी ॲक्च्युली चेहरा पण धुतलेला नाही आहे, झोपेतून उठले ना तर चेहरा पण धुतला नाही, चेहरा पूर्ण माझा ऑइल म्हणजे पूर्ण ऑइली ऑइली झालेला आहे। तर बस आता चहाचे जे कप आहेत ना हे धुवून घेते, त्यानंतर मग झाळझूळ करत नेते आणि त्याच्यानंतर मग फ्रेश होणार। मी म्हटलं होतं बा तिकडनं आल्यानंतर मी तुमच्यासोबत बोलणार, पण बोलणं झालंच नाही माझं, कारण की मी खूप थकली होती आणि मला माझे जे पाय आहेत नाही खूप दुखत होते, तर म्हणून मी जेवण केलं आणि झोपून गेली होती। ते म्हटलं चला आता तरी मी तुमच्यासोबत बोलते। तर बस मग आता आईने चहा तर झालं, चहाचे भांडे घासून येते, बाकी आज आईने काय बनवलं होतं, हां आज आईने आंब्याचा रस बनवला होता। तर भाजी कशाची बनवते मला माहीत नाही, कारण की मी आंब्याचा रसच म्हणजे पोळी आणि आंब्याचा रसच खाल्ला, तर भाजी तर मी घेतलेली नव्हती, कशाची बनवते काय माहिती। तर चला मग आता पटापट सर्व आवरून घेते आणि मग फ्रेश होते, पूर्ण चेहरा माझा काळा काळा झाला एका दिवसामध्ये, म्हणजे ऊन बाहेर इतकं होतं पण तेव्हा वाटत नव्हतं, पण घरी आल्यानंतर मग माहीत पडलं अरे पूर्ण चेहरा माझा उन्हामुळे डार्क झालेला आहे। तर सर्वात अगोदर ते मी यांना पूर्ण चहाचे जे कप आहेत ना हे धुवून घेतले होते, त्याच्यानंतर इथे सर्व ज्या खिडक्या आहेत ना खिडक्यांमध्ये खूप धूळ झाली होती आणि गॅसच्या वडावर पण थोडीशी धूळ आली होती, तर इथे मी ते सर्व क्लीन करून घेत आहे। आणि मी यांना छोट्यावाल्या ज्या लोणच्याच्या भरण्या होत्या ना त्या घासून घेते, कारण की यांना त्याच्यामधलं लोणचं संपलं होतं आणि घासायच्या पण राहिल्या होत्या, तर म्हणून मग अगोदर मी त्या लोणच्याच्या पूर्ण भरण्या घासून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग पूर्ण डायनिंग टेबल पण पूर्ण क्लीन करून घेतला। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की बा मला क्लिनिंग किती आवडते, कारण की मला थोडीशी पण धूळ दिसली ना तर माझ्याच्याने राहवल्या जात नाही, तर म्हणून मग आता जो मी यांना पूर्ण घरच क्लीन करत आहे। सर्वात अगोदर तर मी पूर्ण डायनिंग टेबल क्लीन करून घेतला, त्याच्यानंतर मग इथे आता मी यांना वॉशिंग मशीन पण क्लीन करून घेत आहे, कारण की काय झालं तो खूप दिवस झाले मी वॉशिंग मशीनमधले जे पट्टे असतात ना त्याच्यामध्ये मड जमलेलं असते, तर त्या पट्ट्या मी क्लीन केल्याच नव्हत्या आणि तुम्ही बघू शकता आता मी खोलत आहे तर त्याच्यामध्ये यांना खूप सारा मड जमलेला आहे। तर त्या पट्ट्यांमधल्या आहे ना पूर्ण मड मी इथे काढून घेत आहे आणि तसं पण आहे ना मी खूप दिवसापासून म्हणत होती की बा मला वॉशिंग मशीन क्लीन करायची आहे, पण कसा वेळ मिळत नव्हता, तर म्हटलं चला आता सर्व क्लीन करत आहे तर वॉशिंग मशीन पण मी क्लीन करून घेते। आणि इथे मी आहे ना वॉशिंग मशीनसाठी एक स्टँड मागवलेलं आहे, कारण की कसं आहे माझी वॉशिंग मशीन आहे ना तिथे उभी असते, पण कसं आहे हलवेच्या वेळेस मला खूप प्रॉब्लेम जाते,
तर म्हणून मग मी यानं तिच्यासाठी स्टँड मागवलं. म्हणजे कसं आहे, स्टँडवर असली तर वॉशिंग मशीन आपण इझिली तिला हलवू शकतो. तर म्हणून मग इथे मला आहे ना त्यांनी ते वॉशिंग मशीनचं जे स्टँड आहे ना हे पूर्ण सेट करून दिलं. तर त्यांचं ते सेट होईपर्यंत इथे आहे ना पूर्ण जे आमचे जे बोरचं पाणी आहे ना हे खारं आहे, त्याच्यामुळे आहे ना इथे पूर्ण स्टाईलवर आहे ना पूर्ण खार चढला होता. तर म्हणून मग इथे मी थोडंसं हार्पिक टाकलं आणि पूर्ण जे फर्श आहे ना हे पूर्ण घासून घेतली. आणि त्याच्यानंतर मग ते फर्श आहे ना छानपैकी पुसून घेतली. आणि तुम्ही बघू शकता आधीपेक्षा इथली फर्श किती स्वच्छ निघालेली आहे. तर बस मग आता इथली पूर्ण जागा क्लीन केल्यानंतर इथे मला आहे ना यांनी वॉशिंग मशीन आहे ना हे स्टँडवर ठेवून दिली. पण कसं आहे ती आमची इथली जी वॉशिंग मशीन आहे ही थोडीशी भारी आहे, तर म्हणून मग यांनीच तिथे ते लावून पण दिली. तर आता मग फ्रेंड्स सर्व आता आवरून झालेलं आहे. वॉशिंग मशीन होती तिथलं सर्व क्लीन करून घेतलं, मशीन पण क्लीन करून घेतली. आणि मी आम्ही यानं मशीनसाठी स्टँड मागवलं होतं, ते स्टँड आल्यानंतर मग आता मी मशीन त्याच्यावर ठेवली. तर चला आता आंघोळ करून घेतली. आंघोळ केल्यानंतर आणि इतकं फ्रेश वाटत आहे मला. तर जेवढे पण कपडे होते ना ते धुयाला टाकून दिले, कारण की यांचे पण कपडे खराब झाले होते आणि माझे पण कपडे खराब झाले होते. तर ते आता मशीनमध्ये टाकून दिलं धुण्यासाठी. आणि आता संध्याकाळ झाली तर आईने दिवे तर लावून दिले. आणि त्याच्यानंतर आज मी याला स्वयंपाक नाही बनवणार आहे की आज मी याला भजे बनवत आहे बरबटीचे. तर मी मगाशीच आहे ना बरबटीची जे डाळ आहे ना ही भिजू घालून दिली होती. म्हटलं चला रोज काय भाजीचं टेन्शन असते आणि सकाळ संध्याकाळ पोळी भाजी पोळी भाजी. तर म्हणून मग आज मी मस्तपैकी बरबटीचे भजे बनवते आणि बघणार मी नंतर जर वाटलं तर बेसनचे पण भजे बनवणार, म्हणजे कांदा भजी. ते मला खूप आवडतात. तर खूप दिवसापासून मी यांना म्हणत होती की चला बा कांदा भजी बनवते. पण कसं आहे कुणाची आहे ना आता कसं पप्पांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, तर पप्पा म्हणजे संध्याकाळच्या वेळेस भजे खात नाहीत. तर आणि हे पण म्हणत होते मला पण भजे खायचे नाही आहेत. म्हणून मग दोन तीन दिवसापासून मला कांदे भजे खायचे होते पण मी ते टाळत आहे. पण म्हटलं जाऊ दे आज मी यांच्यासाठी मस्तपैकी बरबटीचे भजे बनवते आणि माझ्यासाठी कांदे भजे बनवते. तर आता 8:10 वेळ आहे. दाट तर आता मुरलेली आहे तर हिला मी यांना चाळणीमध्ये काढून घेते आणि त्याच्यानंतर मग मिक्सरमधून बारीक काढून घेणार. छानपैकी मुरलेली आहे. तर आता घरी कोणीच नाही आहे, आई उषाताईकडे गेलेले आहेत, पप्पा गेलेले आहेत बाहेर आणि हे पण यांच्या कामा म्हणजे यांना काम होतं हे पण बाहेर गेले. घरामध्ये मी एकटीच आहे. तर बघते आता थोड्या वेळानंतर बनवणार मी काय करणार होती. बघा तिकडनं मी इकडे आली, मला ते बरबटीची डाळ आहे ना ही चाळणीमध्ये काढायची होती, विसरली, हॉलमध्ये चालली गेली मी. बरबटीची डाळ आहे ना हे चाळणीमध्ये काढून घेते आणि नंतर मग बारीक करून घेणार मिक्सरमधून. फ्रेंड्स आता बरबटीचं पाणी पण छानपैकी पूर्ण झरून गेलेलं आहे. तर आता मी ना ही बरबटी मिक्सरमधून बारीक काढून घेते आणि इकडे तेल ठेवलेलं आहे मी गरम होण्यासाठी. तर फ्रेंड्स इथे आता पूर्ण बरबटीची बारीक पेस्ट मी करून घेतली आणि याच्यामध्ये टाकणार आहे मी पालक. तर पालक मी अगोदर यांना पूर्ण असा बारीक कट करून घेतला आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे ओवा पण घेतलेला आहे 1 चम्मच. तर आता मी अगोदर या पेस्टमध्ये ना हा ओवा टाकून देते. त्याच्यानंतर मग टाकून देत आहे याच्यामध्ये पालक. आणि पालक टाकून झाल्यानंतर आता याच्यामध्ये टाकत आहे मी 1.5 चम्मच जिरं. त्याच्यानंतर टाकत आहे 1 चम्मच लाल तिखट. आणि तिखट टाकून झाल्यानंतर टाकत आहे मी आता याच्यामध्ये 2 ते 2.5 चम्मच मीठ. आणि मीठ टाकून झाल्यानंतर आता मग याला सर्व एकत्र करून घेत आहे. तर हे सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर आता बनवत आहे मी भजे. आणि यावेळेस मी यांना काही वेगळं ट्राय केलं, कारण की नेहमी मी नुसतं आहे ना बरबटीचेच भजे बनवत असते, त्याच्यामध्ये पालक अजिबात टाकत नसते. पण मी म्हटलं चला यावेळेस बरबटीच्या बॅटरमध्ये आहे ना थोडंसा पालक टाकून बघते की बा त्यांनी भजे कसे लागतील. पण खरंच भजे आहे ना इतके क्रिस्पी झाले होते. चला आता मग फ्रेंड्स झालेले आता बरबटीचे भजे तयार. तर बरबटीच्या भजेसोबत इथे मी पप्पांना देत आहे शेजवान चटणी आणि टमाटर सॉस. तसं तर दही पण दिलं असतं पण कसं आहे आमच्या इथे ना रात्रीला दही खात नाही, म्हणून मग पप्पांना फक्त टमाटर सॉस आणि शेजवान चटणीत दिली. आता मग फ्रेंड्स झालेले आहेत आता पूर्ण बरबटीचे भजे बनवून. पूर्ण मी बरबटीचे भजे बनवले आणि थोड्याशा तांदूळाच्या चकल्या पण चढल्या. तसं तर मी ना बेसनचे भजे बनवणार होती, पण कसं आहे बरबटीचे भजे खूप सारे आहेत आणि मम्मी पप्पांचं खाऊन झालेलं आहे. त्याच्यानंतर मग एवढे बरबटीचे भजे उरले ताटभर आहेत, तर म्हणून मग मी ना आज बेसनचे भजे बनवत नाही आहे. कारण की जर बेसनचे भजे बनवले तर हे भजे पण तसेच राहतील, मग कसं ते थंडे भजे खायला चांगले लागत नाहीत. म्हणून म्हटलं चला आता राहू देते मी बेसनचे भजे बनवणं, नेक्स्ट टाईम बनवणार कांद्याचे भजे. तर चला आता सर्व झालेलं आहे तळून वगैरे. तर आता गॅसवटा क्लीन करून घेते, मम्मी पप्पांचं खाऊन झालेलं आहे. तर भांडे पण घासून घेते आणि त्याच्यानंतर मग आता हे गेलेले आहेत बाहेर, आणखीन आलेले नाही आहेत, मगापासून गेलेले आहेत. तर हे आल्यानंतर मग आता आम्ही दोघंच नको
इथपर्यंत मग आता ही सर्व क्लीन करून घेते आणि भांडे घासून घेते। तर आता मग फ्रेंड्स आताच भजे खाऊन झालेले आहेत, भांडे घासून घेतले, पूर्ण किचन आवरून घेतलं। तर म्हटलं चला आता थोडा मी बाहेर बसते, कारण की मग अशी आई बसलेल्या होत्या तर मग अशी मस्त हवा चालू होती। तर आता मी बाहेर बसायला आली तर हवाच नाही आहे, हवा पूर्ण बंद झालेली आहे, झाडाचं एक पण पान हालत नाही आहे। पण जाऊ द्या, आता खूप उशीर झाला तर आता मी रूममध्ये जाते आणि झोपते, कारण की सकाळपासून खूप दमली आहे। मी मग अशी कसं सकाळी शेतात गेली, तिकडनं आल्यानंतर 12:30 वाजले, मग त्यानंतर जेवण वगैरे केले, थोडा वेळ आराम केला आणि नंतर मग कामं केले। तर आता किचनमध्ये होती, ती किचनमध्ये इतकी गरमी झाली कारण की ती तळण आणि त्याच्यामध्ये गरमी, तळणामुळे आणखीन गरमी व्हायला लागली। पण तरी आता सर्व खाऊन वगैरे सर्वांचं झालेलं आहे। तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते, आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। साईडली जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा। चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये, तिथपर्यंत बाय बाय।